तिकडे नारायण राणेंच्या प्रचारात सामंत बंधू उतरले. राणे कुटुंब आणि सामंत कुटुंब राजकारणात एकत्र असतील. महायुतीचे कार्यकर्ते यांनी एक दिलानं काम केलं तर राणेंचा विजय निश्चित असल्याचं ते म्हणाले. कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी किरण सामंत दूर करतील आणि राणेंचा विजय होईल असंही सामंत म्हणाले. राणेसाहेब हे केंद्रामधले मंत्री आहेत, आमच्या सगळ्यांचे ज्येष्ठ सहकारी आहेत. काल त्यांची माझी किरण भैयांची देखील चर्चा झालेली आहे, आमच्या कुटुंबाची देखील चर्चा झालेली आहे. आणि राणे कुटुंब आणि सामंत कुटुंब हे राजकारणामध्ये जर एकत्र असेल आणि शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते यांनी एक दिलानं जर काम केलं तर नारायणराव राणेंचा विजय हा निश्चित आहे आणि तो होईल याची मला खात्री. दरम्यान नारायण राणेंच्या प्रचारासाठी सिंधुदुर्गात जाणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. मोदींच्या वर्ध्यातल्या सभेमुळे राणेंचा अर्ज भरण्यासाठी गेलो नाही असंही त्यांनी म्हटलंय. त्यांनी नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्यात. नारायण राणेंच्या प्रचारासाठी सिंधुदुर्गात जाणार असल्याचं आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. मोदींच्या वर्ध्यातल्या सभेमुळे राणेंचा अर्ज भरण्यासाठी गेलो नाही असं स्पष्टीकरणही त्यांनी दिले. दरम्यान नारायण राणे आणि कार्यकर्त्यांना फडणवीसांनी शुभेच्छाही दिल्यात. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायणरावजी राणे हे निवडणूक अर्ज सादर करता आहेत. निवडणूक अर्ज सादर करण्याकरता मी स्वतः तिथे उपस्थित राहणार होतो. मात्र आज नागपूरमध्ये मतदान आहे आणि त्यानंतर वर्धेला माननीय मोदी साहेबांची सभा आहे, त्यामुळे मला येता आलं नाही. पण निश्चितपणे येत्या प्रचाराच्या दरम्यान मी त्या ठिकाणी येईन आणि माझ्या राणेसाहेबांना आणि सर्व कार्यकर्त्यांना खूप खूप शुभेच्छा.